माझ्या समाजाचा लढा हा या नादात बंद पडला नाही पाहिजे ही जबाबदारी तुझी बरोबर आहे बरोबर ज्याला कोणाला पाडा वाटत त्यो आणि ज्याला कोणाला ओबारा वाटत त्यो हे सख्य महत्व आहे आणि यांचे महत्व होते दोघे महाविकास वाढेल मी विकास आघाडी वर सध्या दोघाला माहिती हे जिकडून जाते तिकडे पडते हे जिकडून जाते ते शीट पडलं कारण प्रत्येक मतदारसंघात 1 लाख मतदार आहे कोणाचा बापाला नीट तुटत नाही आपली कोणाचाच बापाला जर आता समजा उभा करायचं ठरलं बरं उभा करायचं ठरलं तर माझे सुद्धा काही प्रश्न नाही समाज म्हणत असला उभा करायचं मी करायला तयार आहे पण माझे काही प्रश्न आहेत माझे काही प्रश्न आहेत माझ्या समाजाचा लढा हा या नादात बंद पडवला नाही पाहिजे ही जबाबदारी कारण या निवडणूक ही निवडणूक असती हर जीत याच्यात असते आणि जर समाज खचला तर उभा राहणाऱ्याच्या नादामुळं आणि पाडा मारणाऱ्याच्या नादामुळं दोघांमुळे माझा समाज पुन्हा एक होईल मगल्या उघडून गांभीर्याने विचार करा फालतू बोलू नका मला काय राजकारणाचं कण नाही आणि तुम्हाला असण्याचं काही कारण नाही राजकारणच केलं उघड माघार आला तर म्हणून हिसका का केलं तर आणखी झोपायला त्यानं आणि आता जर का केलं ना खालास आउटच होती माझं फक्त म्हणणं हे मी करायला तयार पण माझं म्हणणं आहे तुम्ही सगळेजण तुम्हाला जर निवडणूक झालं काही हो जर आता त्यांचा आल्यावर किंवा यांचा आल्यावर आपल्याला आरक्षण मिळून म्हणून बराचसा नाही ती महाविकास आघाडी असो नाही ते महायुती असो हे दोघ शक्य मोज होईल ज्याला कोणाला पाडा वाटत त्यो आणि ज्याला कोणाला ओबारा वाटत त्यो हे शक्य मोज होईल आणि यांचे महत्व होते दोघे महाविकास वाढेल मी विकास आघाडी वर इकडे उभा करा इकडे पाडा म्हणणारे हे महत्व ते महत्व हे चौघे आणि मध्ये सापडलो मी सावत्र आता उभा करायचे फायदे तोटे सांगतो तुम्हाला दुष्परिणाम परिणाम सांगणं माझ्या समाजाला माझं कर्तव्य अंतिम निर्णय तर तुम्ही म्हणता तसा तुम्ही म्हणले लढा घेत लढा जे होईल ते होईल पण मला परिणाम दुष्परिणाम सांगणं गरजेचं आहे मापन शिटोबा केले भाजपने खुसवले ते म्हणजे आपले आयते तेवढे नाही ऐका बर का आणि आपण जर नाही उभा केले तर मग आय कसा आघाडे म्हणजे आपले सगळे निघाले सरपंचवाले माणसं उभा करा भट पाटील सरपंचवाले इमानदार माझ्याकडे 9 येत कोणाकोणाला देतो 9 म्हणतो ना आम्हाला भरायचं एवढी संधी मी तुम्हाला सांगितलेलं तुमच्या लक्षात आलं का जर आपण उभा केले तर ते खुश होते नाही उभा केले तर हे खुश होते आणि तो भाऊ म्हणून आता मी तुम्हाला आरक्षण देतो आता काय करायचं समजून घ्या तुम्ही साध्या गोष्टी समजू नका याला काही समुदाय सोबत लागतो आपल्यावर जाणारे खोटी आहेत आपल्यावरती जाणारे खोटी आहेत आपल्यावरती जाणारा वर्ग खूप मोठा वाढलाय यांना वाटतंय यांच्या हाताने तरी हे संपले तर बरे आपल्या हातानं आपल्याला संपवायचं नाही म्हणून काहीतरी वेगळा मार्ग काढायचा कारण तुम्हाला सांगतो गाफील गप्पा ठोकू नका असे हसतील ना तर तोंडाकडे सुद्धा रूप वाटायचं नाही आपल्याला एकमेकाचे इतकं बेकार असतील नुसते माथे भडकल्यासारखं बोलायचं नाही त्याने तर मग एवढा माथा भडकेलाय तरीही मी रात्रंदिवस विचार करतोय काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे कारण तुम्हाला हरणं मला पुरवत नाही हे दोघं मी चाबरे
ही आपली वाट बघतो यांच्या या त्या दिल्लीत पडून आहे हे म्हणतात तो या ध्यानात ते म्हणतात तो या दे मग ते म्हणतात काय सांगावं लोकांना इकडं या दी कोणाच्या ते म्हणतात म्हणा केंद्रीय समितीचा अभ्यास चालू तिचे आम्ही आमचा अभ्यास फाभ्यास काही नाही सगळं रील आहे त्यांना वाटतं हे कोण झाले तर मग बाबा आणि आपण म्हणतो याची कोणची इथे आली भाऊ दोघांच्या मध्ये कोणीच आले ना कारण त्यांचे बरेच जण आपल्याकडे येणार आहेत आपल्याकडे म्हणजे आपल्या माग ते म्हणजे ते लोक 15 वर्ष झालं तयारी केली आणि आता तिसऱ्या तिकीट दिले ते घरांमध्ये शान आहे त्याच्यापेक्षा तुमचं पोट्ट पुरण तर आम्हाला सांगा दगड त्याला शेतून लावतात ते म्हणते हे बरंच होणार आहे त्यामुळे आपण त्यांची ती यादी बघतोय काय पण ते काय लवकर बाहेर येणार ते आपल्यापेक्षा हुशार आहेत आपण त्यांची यादी बघायला म्हणते यादीच बाहेर येणार मग आपलं हिचकटलं आता आणि आपण आता वरमाळ तर टाकून धराव कवाशी घेती कवाशी घ्यादी येती कवाशी घ्यादी येती आणि त्याचा अंदाजा बघायची मी कोण दिलाय कोण दिलाय मागू माझे मी आत्याचं पोरग दिलं आपण दुसऱ्या आत्याचं नाही अशी जिरायची नाही याच्यात उपास करायचं जर ठरलं तर कार्यक्रम वाचवायचा पण बाबा हे दोघ बी एवढे आशयाने बसलेत आपल्याकडं नाही तर ही अवलाद अशी आहे ही कोणाचीच वाट बघत नाही कपा खप तिकडे वाटून टाकते मोकळे होते सध्या तो मला माहिती हे जिकडून जाते तिकडे पडते हे जिकडून जाते ते शीट पडलं कारण प्रत्येक मतदारसंघात 1 लाख मतदार आहे कोणाच्या बापाला नीट तुटत नाही आपली कोणाच्याच बापाला मला माझं सगळ्यात महत्वाचा तो प्रश्न आहे जर उभा केले आणि यश अपयश प्रत्येक विषयात असत प्रत्येक जण अमृत घेऊन आलेला नाही तर माया आंदोलनाचं काय माया समाजाचं काय या दोन प्रश्नाचं उत्तर मला तुमच्या इथं पाडणारा कोण मी उभा करणारा कोण मी पाहिजे आता थांबा आता कशी बोलते बंद बोलते तुमची हे बघा तुम्हाला आणखीन एकदा सांगतो पक्षाकडून आणि नेत्याकडून बोलायचं थोडं बंद करा समाज डोळ्यापुढे धरा माझ्या समाजाचं काय होईल हे डोळ्यापुढे धरा अगोदर माझ्या समाजाचं काय होईल हे डोळ्यापुढे धरा मार्ग काढताना विचारपूर्वक काढावा लागेल आणि तो बी आजच काढायचा आहे उद्या परा दिवशी वेळ नाही सोळी दिक्कत खतखट टाकली शंभर टक्के स्लिप पाडू शकेल इतक्या लोकात मेळ लागून नाही म्हणलं म्हणून मी जर प्रश्न मागतो तू नादित लागून इतक्या पब्लिक मध्ये जर मेळ लागून देणार तर तुला भरवायचं नाही मला वाटतं आपण एक काम करावं माझं आंदोलन आणि माझा समाज माझ्यासाठी आधी महत्वाचा आंदोलन उघड पडू देणार नाहीत मला एक हाताने हात वर करू शब्द आहे यांनी माझ्यावर काहीही संकट आणलं मग ते उभा करायचे असो किंवा पाडायचे असो मला माझ्या समाजासाठी नंतर आंदोलन करणंही करणं मी फक्त एवढे 30 ते 40 दिवस हात खाली घेणार 30 ते 40 दिवस फक्त राजकारणाचा त्याच्यानंतर पुन्हा मी सगळ्या समाजाचा मराठ्याचा मला तुमच्याकडून हात करून वचन पाहिजे मला तुम्ही उघड पडून देणार नाही कारण जर काही यश अपयश आलं तर तुम्ही खचून जाताल तुमच्या चरणी नतमस्तक होऊन सांगतो मी एकटा उघड पडून बरं मला आणि माझ्या समाजाला उघड पडून देऊ नका माझा विश्वासघात होऊ देऊ नका कारण माझ्यासाठी माझा समाज प्रिय हात खाली घ्या माझा समाज माझ्यासाठी प्रिय आहे माय बाप्पा म्हणजेच तुम्ही मला तुम्ही हाच्या बाजूने उभा राहा किंवा नाहीच्या बाजूने उभा राहा मला दोघही बापाप्रमाणे माईप्रमाणे मी काय बोलतोय कळतोय तुम्हाला नाही म्हणणार आपण आणि हा म्हणणार आपण पाडा म्हणणार आपण
आणि उपा करा मनाला पण माझ्यासाठी माझ्या माय बाबाप्रमाणे वे कोणामुळे एक शाली लागू जाते ही वेळ आपल्यावर देवेंद्र फुलेस त्यांनी परंतु ना विराज आंदोलन आणि मी उघड पडलं आपली जात संपलं मला असं वाटतं आपण असं करावं जिथं निवडून येतील तिथं उभा करा जिथं निवडून येऊ शकतील अशा ठिकाणी फक्त आपण उभा करून निवडून आणावं एक दुसरं एससीच्या आणि एसटीच्या ज्या जागा आहेत तिथं आपण उमेदवार देऊ नये ऐका 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 आपण तिथं उमेदवार देऊ नये कोणत्याही पक्षाचे असू द्या तिथं कोणत्याही म्हणता ते महायुती असो किंवा महाविकास आघाडी जो आपल्या विचाराचा म्हणजे आपल्या मागणीशी त्याला आपण लाभ भरून आता फुकट द्यायचं त्याला निवडून आणा आपला तिसरा मुद्दा ज्या ठिकाणी निवडून येते त्या ठिकाणी आपण उभा करणार आहेत पण ज्या ठिकाणी येणार नाही तिथं काय तर तिथं आपण असं करू ऐका ना अरे ऐका ना म्हणून तेच ना ऐका तिसरा मुद्दा आपण असं करू ज्या ठिकाणी आपल्याला उभा नाही करायचं अपक्षच ना म्हणून जिथं उभा करायला ठरले तिथं अपक्ष जिंकते जिथं निवडून येते तिथं पण हे तिसरा मुद्दा चालला आता मुद्दे लक्षात ठेवायचा म्हणजे अडचण होत नाही थोडं फार ऊन लागत किंवा पाऊस लागत पण मुद्दे लक्षात ठेवत तिसरं असं की जिथं आपण उभा करणार नाही तिथं पण जो आपल्याला त्या 500 रुपयाच्या बॉन्डवर लिहून देईल की तुमच्या मागण्याशी आम्ही सहमत येऊ त्याला लिहून घेतो ते पुढे काढून टाकायचं यावर तुमचं मत काय कारण आले निवडून आपल्याला काय आधार होईल ना खरं खरा एक मिनिट शांत बस अरे मला आवाज नाही आलो का आमच्या घरी का तुम्हाला पाहुणे करायचे का मग विषय मी काय बोलतो ते आणखी लागतं ऐका मी निकट फिलिंग केलं खाली बसा हे शांत बसा मी मराठ्याच्या हिताचं सांगतोय आणि तुम्ही पक्षाच्या हिताचं सांगणार जर जिथं निवडून येते तिथं मराठ्याचं येते एक बरोबर एससी एसटीच्या ठिकाणी जे आपल्या विचाराचं आहे आपल्याकडं हे बघा प्रबळ उमेदवार एससी एसटीत आपल्याकडे नाही तुम्ही एवढं समजून एका पाठवू कोणाला जर आपल्याशी बांधील असल आपण सांगा तसं करणार असलं तर आपलं मतदान द्यायला हरकत काय हे झाले दोन जॉईन आता तिसरा आपल्या विचाराचा म्हणजे ज्याला आपली मागणी मानली ज्याला आपले अडचणी मानली जिथं आता तिसऱ्या मुद्द्यात जिथं आपण उभा करणार नाही तिथं पाळायचे हे जर त्या विचाराचं असेल तर आपल्याला त्याला द्यायला हरकत काय त्याला द्यायला हरकत काय मग तुम्हाला तुम्ही म्हणता तेच पाडायचे तो उभा करायची गरज काय कशाला उभा करायचे मग हो ना मागच्यासाठी पाळा पाडी मी काय सांगतोय तुम्ही उभा भानावरात जा तुम्ही येणार जाणारा गोल गोल केल्याने प्रश्न सुटत नाही आपण काय करतो मी म्हणलं होतं मला यांचे निवडून आणा त्यांच्या आपल्यांच्या शब्द वापरलाय मी मग ते कोणता असू द्या ना पुढचा तुमचा असू द्या मला नाही घेणार तुमचा येतच नसता बरेच निवडून द्यायचा काय मराठी